नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, दिवस नववा, उत्तरांसह इयत्ता नववी, विषय भूगोल। चला प्रश्न पाहू। जगाचा नकाशा प्रत्येकी एक अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते? ती असते 360। सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम? पृथ्वीच्या परिवलनाचा। पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? 360। सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणती साधने वापरतात? घड्याळ, दिनदर्शिका। ही एक ऍक्टिव्हिटी घेत आहोत। विधान दिले, मूळ रेखावृत्ताच्या पलीकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते। ग्रीनिच व मशाद या ठिकाणच्या रेखावृत्तांमधील फरक 60 अंश आहे, म्हणजे 60 × 4 240 मिनिट, 240 / 60 मिनिटे केल्यावर 4 तास होतात। म्हणजे मशादमध्ये किती वाजले असतील? दुपारचे 4। अजून एक उदाहरण देत आहे, ते पाहून घ्या आणि त्याचं हे विधान। मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होते। कशी पहा, ग्रीनिच आणि मॅनॉस फरक, अंशात्मक फरक आहे 60 अंशाचा। जर गुणाकार केला 60 × 4 किती मिनिटे होतात? 240। त्याला जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 240 / 60 किती तास झाले? 4। म्हणजेच मॅनॉस शहर ग्रीनिचच्या मागे असल्याने 4 तासांनी ते मागे आहे। म्हणजेच जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मॅनॉस येथे सकाळचे 8 वाजले असतील। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित पाहून घ्या, आपल्याला काय समजले यामधून? रेखावृत्ते, अक्षवृत्ते, प्रमाण वेळ, स्थानिक वेळ कशी ओळखायची, हे त्या संदर्भात अधिकच्या लिंक दिल्यात। विद्यार्थी मित्रांनो, पाठ व्यवस्थित पाहून घ्या, काही अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। चला तर भेटूया उद्याच्या पाठात। विद्यार्थी मित्रांनो, एवढीच नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। ज्ञान दिल्याने वाढत। भेटूया उद्याच्या भागात।